नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर. तांदळाची खीर ही दोन प्रकारे केली जाते. एक म्हणजे तांदूळ, अख्खे तांदूळ शिजवून, आणि दुसरी म्हणजे तांदूळ बारीक वाटून. तर आज आपण बघणार आहोत वाटलेल्या तांदळाची खीर. त्याच्यासाठी साहित्य आहे, एक वाटी तांदूळ आपण घेतलेले आहेत अर्धा तास भिजवून, नंतर साखर घेतलेली आहे एक वाटी, तूप, दूध घेतलेलं आहे आपण अर्धा लिटर. चार माणसांसाठी करायचे असेल तर अर्धा लिटर दूध हे पुरेसे आहे. ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण बारीक किसलेले. त्याच्यानंतर वेलची पूड घेतलेले आहे आणि दुधामध्ये भिजवून केशर घेतलेले आहे. आणि जर तुम्हाला खीर पातळ वगैरे करायची असेल तर तुम्ही पाणी वापरू शकता, त्यासाठी आपण पाणी पण घेतलेलं आहे. तर आता आपण हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. आता हे तांदूळ आपण बारीक वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. वाटताना जर काही तुम्ही ओलं खोबरं घातलं तर खीर अतिशय उत्कृष्ट चविष्ट होते. आता माझ्याकडे खोबरं नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही आहे ते, पण तुम्ही घालू शकता. प्रथम एक पातेलं घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आपण. एक ग्लास पाणी आपण घातलेलं आहे, गॅस थोडासा फुल केलेला आहे. आपण पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये हे वाटून घेतलेले तांदूळ टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये वाटून घेतलेले तांदूळ त्या पाण्यात घातलेले आहे. ही अतिशय झटपट करायची कृती आहे, नाहीतर तांदूळ खाली लागू शकतात. आणि सतत गॅस कमी करायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, इथे तांदूळ आपले शिजत चालले हळूहळू. त्यानंतर आपण याच्यात दूध घालणार आहोत. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आपण. हे असं सतत ढवळत राहायचं आहे, खीर खाली लागतं का म्हणेल. अधून मधून त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये एक बाउल साखर आपण घालणार आहोत. साखरेचं प्रमाण हे तुम्ही ठरवू शकता, म्हणजे जसं गोड पाहिजे तसं. गॅस थोडा मीडियम ठेवायचा, मंद आचेवरती खीर चांगली शिजवून घ्यायची. तांदूळ शिजत आले की त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक व्हायला लागते. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इथे. खीर आता आपली झालेली आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी त्याची थिक झालेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यात ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. इथे आपण काजू, बदाम, पिस्ता हे तीन ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. त्यानंतर त्यात आपण वेलची पूड घालणार आहोत. व्यवस्थित हलवून आपण खीर घेत आहोत. खीर आपली शिजत आलेली आहे. खीर शिजली हे कसं ओळखायचं, तर त्याचा एक वास येतो, कच्च्या तांदळाचा वास येत नाही. म्हणजे त्याला खीर शिजल्याचा भाताचा कसा वास येतो तसा खिरेला वास येतो. आणि कन्सिस्टन्सी ही त्याची थीक बनते, अशी सेमी सॉलिड अशी बनते. त्यानंतर यात आपण भिजवलेलं केशर घालणार आहोत.
केशरचा एक छान फ्लेवर त्याला येतो। केशर घातल्यामुळे रंग देखील बदललेला आहे खिरीचा। त्यानंतर त्याच्यात आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। तूप घातलं की त्याला एक रिचनेस येतो आणि खीर खायला देखील चविष्ट लागते। आणि आपली खीर अशी रेडी झालेली आहे। आता आपण त्याला सर्विंग बाउल मध्ये सर्व करणार आहोत। ही खीर तुम्ही कशीही खाऊ शकता, गरमागरम पण छान लागते किंवा फ्रीज मध्ये थंड करून पण छान लागते। आणि ही गरमागरम खीर आपण सर्व करणार आहोत। सर्व करताना त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स भुरभुरून आपण ते सर्व करणार आहोत। अशा तऱ्हेने आपला गोडाचा पदार्थ तांदळाची खीर रेडी आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।